an online platform that will make your chemistry your chemistry. अपन पॉलीमर च्या एंड कडे येत चाललो. आपला हा चॅप्टर संपायला आता जवळपास दोन पार्ट्स आपल्याला सफिशियंट असणार आहेत. आपण लास्ट लेक्चर मध्ये सम इम्पॉर्टंट पॉलीमर स्टार्ट केले, त्यामध्ये आपण रबर शिकलो, पॉलीइथीन झाला आपला, त्याच्यानंतर आपण काय बघितलं, टेफ्लॉन बघितला म्हणजे टेट्राफ्लोरो इथिलीन पासून बनलेला पॉलीमर, आणि त्याच्यानंतर आपण कशासाठी गेलो, PAN फॉर्मेशन बघितलं. आज आपण काय बघतो, पॉली इस्टर्स बघायचे. आपण पॉली अमाइड्स पण बघितले, म्हणजे नायलॉन 6 आणि नायलॉन 6-6 फॉर्मेशन बघितले, त्याचे प्रॉपर्टीज आणि युजेस आपण कम्प्लीट केले. लास्ट लेक्चरमध्ये जो लॅक्टम्स आणि लॅक्टोजचा पार्ट आहे तो मी थोडा फास्ट घेतलेला, सो मी ते परत रिवाइज करतो. बघा, लॅक्टम्स म्हणजे काय, सायक्लिक अमाइड्स. अमाइड ग्रुप म्हणजे कोणता, सी डबल बॉन्ड ओ NH2, या फंक्शनल ग्रुपला अमाइड ग्रुप असं म्हणतात. आणि हा जेव्हा सायक्लिक स्ट्रक्चर फॉर्म करतो ते आपण त्याला म्हणायचं सायक्लिक अमाइड्स, तर त्याचं दुसरं नाव काय, लॅक्टम्स, LACTAMS लॅक्टम्स. आता काय बघतो आपण, लॅक्टोन्स ओ येतो याच्यामध्ये. जो तुमचा ईस्टर ग्रुप असतो, सी डबल बॉन्ड ओ आर, इकडे कोण असतो, दुसरा कुठलाही अल्किल किंवा चेन लागलेली असते अल्किलची, हा असतो तुमचा ईस्टर फंक्शनल ग्रुप. हा जेव्हा सायकलमध्ये येतो तेव्हा कोण बनतो, लॅक्टोन. सो हे झाले लॅक्टेम्स आणि लॅक्टोन्स. ही एक ऍक्टिव्हिटी किंवा एक डू यू नोचा पार्ट होता. त्यानंतर बघा, आपण आज बघतोय पॉली ईस्टर्स. आपण लास्ट लेक्चरमध्ये पॉली अमाइड्स बघितले, आज आपण काय बघायचं, पॉली ईस्टर. पॉली ईस्टरचं एक्झाम्पल आपण आधीच शिकलोय, एक्झाम्पल आहे टेरिलीन. आणि तुम्हाला माहिती आहे टेरिलीन हा इथिलीन ग्लायकॉल प्लस टेरथॅलिक ऍसिड पासून बनला असतो. फक्त याच्यामध्ये काय, मी तुम्हाला टेम्परेचर कंडिशन सांगते आहे का, 420 to 460 केल्विन इतक्या टेम्परेचरला हे दोन मोनोमर कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन करून तुमचा टेरिलीन बनवतात. आपण रिॲक्शन बघितली आहे पण परत आणखीन एकदा बघायला काहीच हरकत नाही, फास्टमध्ये कव्हरअप करूया. इथिलीन म्हणजे किती, दोन कार्बन ॲटम, आणि ग्लायकॉल म्हणजे काय, त्याला कोण लागला असणार आहे, OH. त्याला कोण लागला असणार आहे, OH. हा झाला तुमचा इथिलीन ग्लायकॉल. प्लस कोण ॲड करायचा आहे, टेराथॅलिक ॲसिड. स्ट्रक्चर कसं असतं, बेन्झिनची रिंग काढायची, आणखीन त्याला कोण लावणार आपण, सी डबल बॉन्ड ओ एच. इकडे पण कोण, सी डबल बॉन्ड ओ एच. हा एक डाय ॲसिड आहे, टेराथॅलिक ॲसिड, आणि हा कोण आहे तुमचा, इथिलीन ग्लायकॉल. हा काय जातो, कंडेन्सेशन. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनमध्ये आपण बघितलं एखादा स्मॉल मॉलिक्युल काय होतो, एलिमिनेट होतो, मग तो वॉटर असेल, अमोनिया असेल, HCl असेल, एक्सेट्रा. इथे काय होणार आहे बघा, मायनस ऑफ वॉटर मॉलिक्युल, वॉटर मॉलिक्युल निघून बाहेर जाणार. कुठं वॉटर मॉलिक्युल याच्यामध्ये, तर हा OH, हा OH आणि इथला कोण, H, हा काय होतो, बाहेर एलिमिनेट होतो. आणि उरलेलं स्ट्रक्चर काय होतं, फ्यूज होतं. कसं बघा, CH2 हा OH आणि H, म्हणजे H2O निघून गेला, पुढे कोण आहे, O, त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O, तुमची बेन्झिनची रिंग, C डबल बॉन्ड O, OH, आणि इकडे परत कोण आहे, OH. हे स्ट्रक्चर बनतं. आणि कोणतं स्ट्रक्चर रिपीटेटिंग होतं, काय होतं आपलं, ह्यातून H जात असतो ना, मी OH असं काढते बघा, OH. नेहमी काय होतं, कार्बोक्झिलिक ॲसिडमधला H आणि ग्लायकॉलमधला OH असे ग्रुप जात असतात. आणि हे तुमचं काय होतं, रिपीटेटिंग युनिट बंधमधलं, ज्याला आपण नाव देतो टेरिलीन, त्यालाच आपण नाव काय देतो, टेरिलीन. आता बघा, आपल्याला काय बघायचं, टेरिलीनच्या प्रॉपर्टीज. फॉर्मेशन तर आपण आधी पण पाहिलेलं, प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचा मेल्टिंग पॉईंट हाय असतो, किती आहे, 265 डिग्री सेल्सिअस. का मेल्टिंग पॉईंट हाय का असणार आहे, कारण ह्याच्यामध्ये कसं आहे, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहे. जर स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतील तर त्याला जास्त हीट द्यावी लागणार तो बॉन्ड तुटण्यासाठी. सो मेल्टिंग पॉईंट त्याचा कसा हाय आहे, रेझिस्टन्स टू केमिकल अँड वॉटर. तो रेझिस्टन्स करतो म्हणजे रिॲक्ट करत नाही कोणासोबत, केमिकल सोबत आणि वॉटर सोबत. युजेस बघा, व्रिंकल फ्री फॅब्रिक्स. फॅब्रिक्स म्हणजे कापड, व्रिंकल फ्री म्हणजे चुन्या न पडणारं, न चुरगणारं कापड, म्हणजे कोण, टेरिकॉट, टेरिवूल, मी ते लिहिलंय टेरिकॉट, टेरिवूल. टेरिकॉट म्हणजे काय, ब्लेंड आहे, मिक्सचर आहे कोणाचं, टेरिलीनचं आणि कॉटनचं, झालं काय, टेरिकॉट. सिमिलर वे मध्ये टेरिलीन आणि वूल ब्लेंडिंग केलं म्हणजेच मिक्सचर केलं, काय झालं, टेरिवूल. हे युजेस आहेत आपल्या टेरिलीनचे. इथे आपला कोण संपला, पॉली ईस्टर संपला. फास्टमध्ये का कव्हर करतोय आपण, कारण आपण ऑलरेडी बघितलंय की टेरिलीन कसं आहे, सिंथेटिक पॉलिमर आहे,
सोर्स त्याचा सिंथेटिक आहे, त्यानंतर आपण काय बघतो स्ट्रक्चर लिनियरली ऍड होत राहतात, त्यानंतर मोड ऑफ पॉलिमरायझेशन यू नो इट इज कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन, त्याचे काय दोन मोनोमर आहेत एक दोन, सो काय तो को पॉलिमर आहे, होमो नाहीये, काय आहे तो को पॉलिमर आहे, आणि तुम्ही इझिली याची शॉर्ट नोट ह्या चार पाच पॉइंट मध्ये लिहू शकता. त्यानंतर ही रिएक्शन लिहा, टेम्परेचर लिहायला विसरू नका, त्यानंतर काय लिहायचे प्रॉपर्टीज आणि युजेस, आणि तुमची पॉलिस्टरची जी शॉर्ट नोट आहे ती एंड झाली. आता नेक्स्ट आपण काय बघायचं, यानंतर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बेकलाइट आणि मेलामाइन शिकवलं, पण ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे मोठं आहे आणि इंटरेस्टिंग आहे काढायला, सो आपण एक फुल लेक्चर बेकलाइट आणि मेलामाइन वरती घ्यायचं नेक्स्ट पार्ट मध्ये. ह्या लेक्चर मध्ये आपण छोटे छोटे पॉलिमर संपवायचे. आता आपण बघतोय कोणता बुना एस आणि त्यानंतर आपण बघायचा नियोप्रिन, हे दोन पॉलिमर संपवायचे. तुमचं चॅप्टर अगदी संपत आलाय. बुना एस हा रबर आहे, त्याच्यानंतर बघायचं नियोप्रिन. नियोप्रिनचे प्रॉपर्टीज युजेस बघितले की आपण काय करायचं, लगेच बेकलाइट आणि मेलामाइनचं पॉलिमर जसे संपले की तुमचे सम इम्पॉर्टंट पॉलिमर्स हा पॉइंट संपला. त्याच्यानंतर एक पॉइंट येतो डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन, अगदी चार पाच पॉइंट आहेत त्याच्यामध्ये जे मोजके तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, आणि एकदा डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन संपलं की दोनच पॉलिमर शिकायचे आहेत. मी तुम्हाला सांगितलेलं की असे पण काही पॉलिमर आहेत की जे मॅनमेड आहे यट ते बायोडिग्रेड होतात, आणि एक्झाम्पल्स आहेत PHBV अँड नायलॉन टू नायलॉन 6. याचे मोनोमर्स कोण आहेत, रिॲक्शन कशी होते अगदी क्विक, 5 ते 10 मिनिटात हा पॉईंट संपतो. त्याच्यानंतर एक मोठा चार्ट आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ज्याच्यामध्ये कमर्शियल पॉलिमर्स दिलेत, कोणता मोनोमरपासून बनलेत, पॉलिमेरिक युनिट काय आहे, त्याचे युजेस काय. हा मोठा चार्ट आपण बघितला, आणि काही ॲक्टिव्हिटीज जर आपण मिस केले असतील तर त्या बघायच्या, आणि आपला चॅप्टर संपला. काय स्टार्ट करतो आपण, काय बघतो बघा, बुना बुना एस. मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला बुना एस हे नाव कसं पडलं बघा, पहिला BU म्हणजे ब्युटा डाई, ब्युटा 1-3 डाई, ही पोझिशन पण लिहिली. डबल बॉन्ड कुठे, 1 आणि 3 पोझिशनला. स्ट्रक्चर कसं, ब्यूट म्हणजे 4 कार्बन, 1 आणि 3 कार्बनला डबल बॉन्ड, आणि हा झाला तुमचा CH2, इथे एकच बरोबर आहे, इकडे पण एकच हायड्रोजन, इकडे 2 हायड्रोजन. हा आहे तुमचा ब्युटा 1-3 डाईन, यातलं कोण घेतलं फक्त BU. अँड एस कोणासाठी आहे, स्टेरीनसाठी, STYREN, स्टेरीन हा एक युनिट आहे. त्याचं स्ट्रक्चर बघा, बेन्झिनची रिंग आहे, CH डबल बॉन्ड CH2, हा स्टेरीन आहे. आता हा एक मोनोमर झाला, हा दुसरा मोनोमर झाला, म्हणजे तुमची पॉलिमरायझेशन कुठला असणार आहे, हा पॉलिमर को पॉलिमर असणार आहे. कुठला पॉलिमर आहे, हा को पॉलिमर आहे. आणखीन ही जी रिॲक्शन होते ही होते सोडियम मेटलच्या प्रेझेन्समध्ये. कुठला मेटल आहे, हा सोडियम, त्याचा सिम्बॉल असतो Na, हा Na घेतला आहे. BU फ्रॉम ब्युटाडाईन, Na फ्रॉम सोडियम, अँड एस फॉर स्टेरीन. सो ह्याचं नाव तयार झालं बुना एस. इंटरेस्टिंग होतं ना बुना एस. आता काय बघायचं आपण, ह्याचा सोर्स मी रफ करून घेते. हे बुना एस हा कसा आहे, रबरच आहे, सिंथेटिक रबर आहे. स्ट्रक्चर कसं आहे त्याचं, तर लिनियर स्ट्रक्चर आहे, कारण जो आपली ब्युटा डाईनची स्ट्रेट चेन आहे आणि स्टेरिनचे वरचे जे डबल बॉन्ड होते हे काय होतात, ॲड अप होतात. हा लिनियर पॉलिमर आहे. इंटरेस्टिंग गोष्ट ह्याच्यामध्ये कशी आहे बघा, पॉलिमरायझेशन, मोड ऑफ पॉलिमरायझेशन, कसं होतं बघा पॉलिमरायझेशन. ब्युटा डाईन काढून घ्या, दुसऱ्या कार्बनला डबल बॉन्ड आहे, सॉरी चुकीचं स्ट्रक्चर झालं, 4 कार्बन, 1 आणि 3 पोझिशनला डबल बॉन्ड, बाकी हायड्रोजन लिहून घ्या. कोण झाला हा तुमचा ब्युटा 1-3 डाईन, प्लस कोण ऍड करायचं याच्यामध्ये, स्टेरीन CH डबल बॉन्ड CH2. काय होतं, परत होमोलायटिकली क्लीव होणार, रॅडिकल, रॅडिकल म्हणा, हा पण होमोलायटिकली क्लीव होणार,
इकडे एक रॅडिकल इकडे एक रॅडिकल, हे मी तुम्हाला समजण्यासाठी काय करते रिपीट करते. ओके काय होईल बघा, हा सी एच टू इकडे काय करेल चेन करेल हा रॅडिकल, इथे काय होईल सी एच मध्ये एक ऑलरेडी बॉन्ड होती आणि हे दोन रॅडिकल एकमेकांसोबत बॉन्ड बनवला म्हणजे आणखीन एक बॉन्ड तयार झाला डबल बॉन्ड सी एच, परत ही सिंगल बॉन्ड सी एच टू, या रॅडिकलने काय होणार पुढे बॉन्ड बनणार. कोणासोबत बॉन्ड बनतोय हा, हा तुमचा जो स्टेरिनचा युनिट आहे हा पण होमोलायटिकली काय झाला असणार आहे क्लीव झाला असणार आहे, वरची डबल बॉन्ड इकडे एक रॅडिकल इकडे एक रॅडिकल, कसं बनेल बघा सी एच सिंगल बॉन्ड सी एच टू, याच्यावरती पण रॅडिकल आहे हा पण रॅडिकल आहे. इकडचा जो रॅडिकल बॉन्ड बनवणार होता तो कोणासोबत बॉन्ड बनवेल आता तुमच्या स्टेरिनच्या युनिटसोबत आणि हा कुठे जाईल समोर बनवेल. सो ओव्हरऑल कन्क्लुडिंग स्ट्रक्चर मी कसं काढू शकते याचा, सी एच टू जो इकडे बॉन्ड बनवणार आहे असं लिहायचं सी एच टू इकडे बॉन्ड बनवणार आहे, सी एच डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड सी एच टू, कोणासोबत तुमच्या बेन्झिन रिंगच्या वरती जो सी एच रॅडिकल होता त्याच्यासोबत बॉन्ड बनला, याने पुढे सी एच टू रॅडिकलने समोर लिंक चेंज केली. मी हे स्ट्रक्चर कंटिन्युअसली रिपीट होईल एन नंबर ऑफ टाइम्स, कारण तुम्ही तुमचा जो ब्युटा डाईन असू दे किंवा स्टेरीन असू दे किती टाईम्स घ्यायचा आहे एन नंबर ऑफ टाईम्स घ्यायचा आहे. सो हा तुमचा बुना एस रबर तयार झाला, हा कोण झाला तुमचा बुना एस रबर तयार झाला. हा जो तुमचा नॅचरल रबर आहे त्याच्यापेक्षा याच्या क्वालिटीज काय असतात, स्ट्रॉंग असतात चांगल्या असतात म्हणा, म्हणून काय केलं याला आपण टायर इंडस्ट्रीमध्ये वापरतो. कुठे वापरतो? टायर इंडस्ट्रीज. का बघा, टायर जर वियर अँड टेअर झाली म्हणजे काय झाली झिजली तर काही यूज नाही. सो टायर कशी पाहिजे? रेझिस्टंट पाहिजे वियर अँड टिअरला. कशी पाहिजे? फ्रिक्शनलेस, कारण गाडीचं चाक तुमचं नेहमी रस्त्यावरती पडत असताना रस्त्याच्या सरफेस सोबत फ्रिक्शन करतं, इट क्रिएट्स फ्रिक्शन विथ द रोड. कोण? टायर. आता टायर आणि रोड जर फ्रिक्शन करत राहिले तर वियर अँड टिअर काय होईल? लवकर होईल, त्या टायरची झीज लवकर होईल. पण टायर जर बुना एस पासून बनला असेल, या रबर पासून बनला असेल, तर काय करतो? फोर्स रिएन्फोर्समेंट करतो, म्हणजे तुमच्या रबरच्या क्वालिटीज एनहान्स होतात, टायरच्या क्वालिटीज इम्प्रूव्ह होतात. आणि कसा होतो तो? रेझिस्टंट टू वियर अँड टिअर. वियर अँड टिअर होत नाही, झीज आणि फाटणं होत नाही टायरचं. सो इट इज रेझिस्टंट टू वियर अँड टिअर. आणि काय करतो? फ्रिक्शनलेस असतो, तो ॲग्रेसिव्ह म्हणून वापरतो. ॲग्रेसिव्ह म्हणजे फ्रिक्शन करत नाही, रेझिस्टंट टू फ्रिक्शन म्हणा, रेझिस्टन्स टू फ्रिक्शन लिहू आपण, रेझिस्टंट टू फ्रिक्शन. लक्षात आलं कशी प्रोसेस होते? सोडियम ॲटमच्या प्रेझेन्समध्ये. नाव का पुन्हा एस आहे? रिॲक्शन कशी झाली? सोर्स तर सिंथेटिक आहे, मोड ऑफ पॉलिमरायझेशन फ्री रॅडिकलनी स्टार्ट होते, फक्त लिनियरली ॲड होत राहतात. हा एक को पॉलिमर आहे, नॅचरल रबर आहे, त्याच्यापेक्षा याच्या प्रॉपर्टीज कशा आहेत? इम्प्रूव्हड आहे, टफ आहे हा, रेझिस्टन्स टू वेअर अँड टिअर, रेझिस्टन्स टू फ्रिक्शन, हेन्स यूज्ड इन टायर इंडस्ट्रीज. सोपी होती तुम्हाला शॉर्ट नोट द्यायला, अगदी सोपे पॉईंट्स मी कलेक्ट करते जेणेकरून तुम्हाला ते नोट डाऊन करायला पण इझी जाईल. आणि एक्झाम आली, तुम्हाला हा क्वेश्चन आला की राईट अबाउट बुनायस, तर डोक्यात काही कल्ला करून घ्यायची गरज नाही. काय आठवायचं? फक्त तुम्हाला तुमचा क्लासिफिकेशनचा चार्ट, सोर्स काय आहे, त्याच्यानंतर स्ट्रक्चर काय आहे, लिनियर कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आलं किंवा ॲडिशन पॉलिमरायझेशन जे काही असेल त्याची लगेच पॉलिमरायझेशनची रिॲक्शन दाखवायची, त्याच्यानंतर आणखीन तुम्ही काय सांगू शकता का त्याबद्दल, त्याचे प्रॉपर्टीज त्याचे युजेस. जर मॉलिक्युलर वेट दिलं असेल तर मॉलिक्युलर वेट, नंबर ऑफ मोनोमर्स दिले असतील तर नंबर ऑफ मोनोमर्स, आणि तुम्ही स्ट्रक्चर बघून तर तो होमो पॉलिमर आहे की को पॉलिमर आहे हे सांगू शकताच. स्क्रीनशॉट करा, लगेच नेक्स्ट बघायचं निओप्रिन. लगेच काय बघतो आपण? निओप्रिन. मी रफ करते बोल. निओप्रिन पण अगदी सिम्पल आहे, गुणा एस सारखंच. बघा स्टार्ट करूया. नेक्स्ट कुठला आपला? निओप्रिन. आता हा प्रिन शब्द तुम्ही आधी पण ऐकलाय. प्रिन कशामध्ये ऐकलाय? आयसोप्रिन रबर जेव्हा आपण शिकत होतो नॅचरल रबर,
पॉली आयसोप्रीन असतो, हा कोण आहे, नियोप्रीन आहे. स्ट्रक्चर बघा कसं आहे याचं, टू क्लोरो ब्यूट वन थ्री डायन, ब्यूट वन थ्री डायन. पॉली आयसोप्रीन मध्ये काय होतं, टू मिथिल होता, फक्त इथे काय झाला, टू क्लोरो झाला. परत चार कार्बन ऍटम्स, फर्स्ट अँड थर्डला डबल बॉन्ड आणि सेकंडला कोण लावायचं, क्लोरीन, आणि लगेच हायड्रोजन बॅलन्स करून घ्यायचे. लगेच हायड्रोजन बॅलन्स करून घ्यायचे. हे कोण आहे, तुमचा नियोप्रीनचा युनिट आहे, किंवा टू क्लोरो ब्यूट वन थ्री डायन. एन नंबर ऑफ टाइम्स काय होईल, तुमचं पॉलिमरायझेशनची प्रोसेस करूया लगेच. चला, एन नंबर ऑफ टाइम्स कोण घेतलं, टू क्लोरो ब्यूट वन थ्री डायन, आणि काय करेल बघा. आता मी परत परत होमोलायटिक क्लिवेज दाखवते तुम्हाला, विसरू नका तुम्ही. म्हणून रॅडिकल तयार झाला, इकडे पण रॅडिकल तयार, इकडे पण रॅडिकल तयार, इकडेही रॅडिकल तयार. आता तुम्हाला हे स्ट्रक्चर पार झाले असतील, चार कार्बन ऍटम आले तर साईडच्या दोन डबल बॉन्ड गायब होतात, मध्ये एक डबल बॉन्ड तयार होते, सी एच टू. इकडे कोण आहे, याला क्लोरीन आहे, सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड. याच्यावरती एक हायड्रोजन आहे तसा, याच्याकडे दोन हायड्रोजन. ही पुढे चेन बनवेल, ही मागे चेन बनवेल, आणि हे रिपीटेटिंग युनिट. एन टाइम्स झालं की तुमचा कोण झाला, हा नियोप्रीन तयार झाला. कोण तयार झाला, नियोप्रीन. कोण मोनोमर आहे याचा, टू क्लोरो ब्यूट वन थ्री डायन. हे लक्षात आलं, रॅडिकल, हा रॅडिकल इकडे चेन सोबत बॉन्ड बनवेल, हे दोघे मध्ये डबल बॉन्ड बनवतील, हा त्या साईडच्या चेन सोबत. सो सिंपल, काय, टर्मिनलचे डबल बॉन्ड तोडायचा, मध्ये आणायचा, एन टाइम्स रिपीटेशन, तुमचा नियोप्रीन तयार झाला. आता बघा, हा क्लासिफिकेशनच्या चारच्या साच्यामध्ये बसूया. पहिलं काय बघतो, सोर्स काय आहे, मॅनमेड म्हणजेच कोण, सिंथेटिक. नेक्स्ट बघा, स्ट्रक्चर कसं आहे याचं, लिनियर स्ट्रक्चर आहे, कारण क्लोरीन चेन बनत नाही. स्ट्रक्चर कसं आहे, लिनियर आहे. मोड ऑफ पॉलिमरायझेशन कोणतं होतं, ॲडिशन पॉलिमरायझेशन होतं. मोड ऑफ पॉलिमरायझेशन ॲडिशन पॉलिमरायझेशन, कारण रिॲक्शन स्टार्ट झाली फ्री रॅडिकल मेकॅनिझमनी. परत कोण आहे, हा होमोपॉलिमर आहे. कोण आहे, होमोपॉलिमर आहे. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही ही प्रोसेस काढता पॉलिमरायझेशनची कशी होते, हे एन लिहायला विसरायचं नाही. आणि आता काय बघतोय आपण, त्याचे युजेस आणि प्रॉपर्टीज. युजेस आणखी प्रॉपर्टीज बघा, नियोप्रीनचे युजेस काय सांगितलेत किंवा प्रॉपर्टीज आधी बघू. नियोप्रीन इज रेझिस्टंट टू पेट्रोलियम, व्हेजिटेबल ऑइल, लाईट ॲज वेल ॲज हीट. हीट लाईट याला काय करतो, तो रेझिस्टंट करतो. नियोप्रीन वापरतात कशाला, पाईप्स बनवायला. तुमच्या एसींची खालची पाईप असेल, त्याच्या घरी पाईप्स आहे जनरली रबरच्या, तर रबर जनरल शब्द आहे पण नियोप्रीन प्रॉपर वर्ड आहे त्याचा. गॅसोलीन ट्रान्सफर म्हणजे गॅस पाईपलाईन्स ट्रान्सफरसाठी वापरतो. मेकिंग गॅसकेट, काल सांगितलं गॅसकेट म्हणजे काय असतं, नियोप्रीन पण वापरला जातो त्याच्यामध्ये. इट इज यूज इन मॅन्युफॅक्चर ऑफ इन्सुलेटर केबल्स, कारण हीटला काय येतो, रेझिस्टन्स आहे. इलेक्ट्रिसिटी पास होत असताना करंटमुळे हीट जनरेट होते, ती हीट काय होणार नाही, बाहेर रॅडिएट होणार नाही, कारण ते नियोप्रीनपासून बनलेलं असतो. आणि नियोप्रीन कसं आहे, हीट रेझिस्टंट आहे. जॅकेट्स बनवायला वापरतो. बोल्ट, बेल्ट फॉर पॉवर ट्रान्समिशन, पॉवर जे ट्रान्समिट करतो आपण त्याच्यासाठी बेल्ट्स असतात, ते बेल्ट्स कोणापासून बनलेले असतात, नियोप्रीनपासून बनलेले असतात. अँड ब्ला ब्ला ब्ला. आता बघा, ह्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत किंवा ह्याचे काही युजेस आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतील. अगदी चार मोजके तुम्ही काय करा, नियोप्रीनचे युजेस लक्षात ठेवा. प्रॉपर्टी काय आहे, हीट रेझिस्टंट आहे, लाईट रेझिस्टंट आहे, ह्या दोन प्रॉपर्टीज सफिशियंट आहेत. प्लस तुम्हाला काय सांगायचं आहे त्याच्यामध्ये, नियोप्रीनच्या युजेस सांगायचे. चार युजेस कोणतेही यातले पाठ करा, किंवा एक तर कुठला झाला, पॉवर ट्रान्समिशनचा जो बेल्ट आहे तो नियोप्रीनपासून बनलेला असतो, इन्सुलेटर म्हणून काम करतो तो. त्याच्यानंतर काय, जॅकेट्स बनवायला वापरतात, गॅसकेट बनवायला वापरतात, हे त्याचे काय झाले युजेस. आता आपण बघूया वल्कनायझेशन ऑफ नियोप्रीन. इथं तर आपलं काय संपलेलं, की तुमचा एन टाइम्स टू क्लोरो ब्युटा वन थ्री डायन अंडरगोज ॲडिशन पॉलिमरायझेशन आणि तुमची नियोप्रीनची युनिट बनेल. पण इथेच रिॲक्शन काय होत नाही, थांबत नाही. पुढे काय होतं बघा, याच्यामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड आपण ॲज अ वल्कनायझिंग रिएजंट म्हणून टाकतो. आणि हा काय करतो, वल्कनायझेशनची प्रोसेस करतो. कशी होते नेमकी ही वल्कनायझेशनची प्रोसेस,
ते बघा आता मी हा एरो काढत नाहीये, डायरेक्ट मी तुम्हाला रिएक्शन दाखवते. हे रफ करू सगळं इकडचा पोर्शन, बोर्डच रफ क्लीन करते, परत स्टार्ट करा. इथे बघा कोण तयार झालेलं, तुमचा नियोप्रिन. नियोप्रिनची युनिट कशी असते, सी एच टू सिंगल बॉन्ड, सी खाली क्लोरीन लागतो, डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड सी एच टू, आणि ही चेन तुमची कंटिन्यू आणि इकडे पण काय करते, कंटिन्यू राहते. अशा खूप साऱ्या चेन्स असणार आहेत तुमच्याकडे नियोप्रिनच्या. त्यातली एक चेन कुठे काढेल मी, खाली काढते बघा, सी सी एल डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड सी एच टू, इकडे पण चेन राहिली, ही पण चेन राहिली. आणि याच्यामध्ये आपण कोण ऍड केले, हे दोन युनिट्स आहेत. ह्याच्यामध्ये कोण ऍड केले आपण, मॅग्नेशियम ऑक्साईड हा एक वल्कनायझिंग रिएजंट टाकलाय. हा काय रिएक्शन करतो बघा, तुमचा जो एम जी ओ आहे तो ऍक्च्युली कसा आहे, एम जी प्लस अँड ओ मायनस. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, तो इलेक्ट्रॉन आपल्याकडे घेतो आणि एम जी प्लस बनतो. तुमच्या मॉलिक्युलमध्ये कोण आहे, एक क्लोरीन ॲटम आहे, आणि क्लोरीन पण काय आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. क्लोरीनवरती पण काय चार्ज असतो, मायनस चार्ज असतो. एम जी प्लस अँड सी एल मायनस काय करतात, मग सॉल्ट फॉर्मेशन करून तुम्हाला एम जी सी एल सॉल्ट भेटतो, की जो काय होतो, प्रेसिपिटेट होतो, बाहेर पडतो. मग काय झालं, या क्लोरीनची जागा कोणतं घ्यायला पाहिजे, कोण उरला, ऑक्सिजन. ऑक्सिजन काय करतो, या क्लोरीनची जागा घेतो. ही रिॲक्शन मी इकडे काढते बघा, वरची चेन आहे तशी, सी एच टू सी डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड सी एच टू, आणि पुढे हे कंटिन्यू होणार आहे स्ट्रक्चर. म्हणजे काय, परत कोण येणार तुमचा, सी एच टू सी डबल बॉन्ड सी एच सी एच टू, इकडे पण ही खाली कंटिन्यू चेन होणार. इकडे कोण आहे, सी एच टू, खालची चेन सी डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड सी एच टू अँड चेन कंटिन्यू. फक्त तुमचा जो इथला क्लोरीन ॲटम होता तो रिप्लेस कोणी केला, ऑक्सिजननी. याला पण कोण होतं, क्लोरीन ॲटम होता, तो पण रिप्लेस कोण केला, ऑक्सिजन. मी काय करेल, वरती बॉन्ड दाखवेल. हे काय झालं तुमचं, वल्कनायझेशन झालं नियोप्रिनचं, वल्कनाइज्ड नियोप्रिन, वल्कनाइज्ड नियोप्रिन. हा एक पॉईंट फक्त काय करा, नियोप्रिनमध्ये ॲड करा. हा एक पॉईंट तुमचा नियोप्रिनच्या शॉर्टकटमध्ये ॲड करा. कोण वापरतो आपण, मॅग्नेशियम ऑक्साईड वापरतो. मॅग्नेशियम ऑक्साईड काय करेल, एम जी सी एल सॉल्ट होऊन बाहेर प्रेसिपिटेट होईल, आणि क्लोरीनला कोण सबस्टिट्यूट करेल, कोणाच्या नेटवर्क लिंक्स येतील, ऑक्सिजनच्या. कसलं वल्कनायझेशन आहे, आता ऑक्सिजन वल्कनायझेशन म्हणा, ऑक्सिजन वल्कनायझेशन प्रोसेस. कारण आपण काय म्हटलेलं आहे, जनरली आपण काय वापरतो, सल्फर वापरतो, पण नियोप्रिनच्या वल्कनायझेशनमध्ये आपण कोण वापरला, ऑक्सिजनने काय बनवलं, आपल्या क्रॉस लिंक्स बनवल्या. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण बेकलाइट, मेलामाइन, आणखीन एक विस्कोस रेऑन म्हणून एक पार्ट आहे, पॉलिमर आहे, तो कम्प्लीट करायचा. ॲज सून अस तो संपतो, एक छोटा पॉईंट आहे, डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन, ती कम्प्लीट करायची. आणि त्याच्यानंतर तो मोठा चार्ट जो मी तुम्हाला सांगितला तो आपण डिस्कस करायचा. अँड हिअर विल बी द एंड ऑफ अ पॉलिमर चॅप्टर. बेकलाइटचं जे स्ट्रक्चर आहे खूप इंटरेस्टिंग आहे, नक्की बघा. त्यामध्ये आपण ॲक्च्युअल केमिस्ट्री काय होणार आहे ते पण बघायचं आहे. सो जॉईन करा नेक्स्ट पार्टमध्ये.